राजूरा तहसील के देवाड़ा में खेती का काम करने गए मूल तहसील के चिरोली गांव के मजदूरों का वाहन दुर्घटनाग्रस्त हुआ, जिसमें एक महिला मजदूर की मृत्यु हुई तथा अनेक घायल हुए। राजूरा तहसील के देवाड़ा में कपास के खेत में काम करने के लिए कुछ मजदूर मूल तहसील के चिरोली गांव के गए हुए थे। जब वे अपना काम निपटा कर वापस आ रहे थे, उसी दरमियान एक भीषण अपघात हुआ, जिसमें एक मजदूर महिला की मृत्यु हुई और अन्य कई घायल हुए, जिनका उपचार सरकारी अस्पताल में शुरू है। और ऐसे में डॉक्टर मंगेश गुलाड़े ने घायलों के बीच जाकर उनका हालचाल पूछा तथा इस अपघात के संदर्भ में जानकारी दी। राजूरा तालुक्यातील सोंडोया गावाजवळ देवाड़ा या ठिकाणी कापूस वेचण्यासाठी गेलेले जे मजूर पोहोचले होते, ते सगळे मजूर मूल तालुक्यातील चिरोली जवळच्या त्या ठिकाणचे होते आणि हे सर्व मजूर मूल मजुरीसाठी राजूरा तालुक्यातील देवाडा या गावात गेले। दुर्दैवाने त्या ठिकाणी त्यांच्या या गाडीला परत येताना, सर्व कामं झाली असताना परत येत असताना त्यांच्या गाडीला जो अपघात झाला, त्या अपघातामध्ये 16 लोकांना जखमी झाले, त्याच्यामध्ये 5 पुरुष होते, 10 महिला होत्या आणि एक महिला तिचं दुःखवत निधन झालं। जखमी मोलमजुरी करणारे लोक आपल्या या चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तिथं आजारासाठी आलेले आहेत, त्यांच्या ट्रीटमेंटसाठी आलेले आहेत। त्या ट्रीटमेंटची, त्या पूर्ण लोकांची ट्रीटमेंट व्यवस्थितपणे व्हावी या निमित्ताने आम्ही इथं आलो होतो, त्यांची विचारपूस केली। खरंच ही दुःखद घटना आहे। अशा पद्धतीच्या घटना टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले पाहिजे, ज्याच्यामुळे या ठिकाणी इथं मजुरी नाही आहे। जसं चिरोली या गावामध्ये, या अजमूल तालुक्यामधील गावामधील लोकांना मोलमजुरीसाठी राजूरा तालुक्यात जावं लागत आहे, तर अशा ठिकाणी जाऊन ते मजुरी करतात आणि तिथून आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात। तर अशा ठिकाणी जे अपघात होतात, ते अपघात टाळण्याचं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामधील लोकांना एक सोयीचं वातावरण म्हणा किंवा ट्रॅफिकच्या निमित्ताने म्हणा किंवा अशा दुःखद घटना होऊ नये अशा पद्धतीचं वातावरण तयार करणं फार महत्त्वाचं आहे। म्हणून सर्व लोकांना आवाहन करतो आहे, मूल मजुरांना आवाहन करतो आहे की त्यासोबत जे ट्रान्सपोर्ट, जे काही कामगार लोक जात असतात त्या गाडीमधून, ड्रायव्हर असतात, त्यांना देखील आवाहन करतो आहे की आपण ज्या पद्धतीने गाडी चालवत असतात व्यवस्थितपणे चालवल्या गेली पाहिजे, कारण पूर्ण कामगार वर्ग, मजूर वर्ग, त्यांचा पूर्ण जीव त्यांच्या हातात असतो आणि हे सर्व कामगार काम करून परत येत असताना त्यांना सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे।